राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या आज पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम होते आणि त्यानंतर सगळे कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यातले काही पत्रकार मित्रांनी विनंती केली की माननीय देवेंद्रजी या ठिकाणी संवाद आपल्याला करायचा आहे. त्यामुळेच आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या सभेत या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आले. तसेच आमचे राज्याचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. मी थेट साहेबांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. पुणे महानगरपालिकेने आज अतिशय चांगली सामान्य माणसाकरता बस सेवा सुरू केली. 10 रुपयात दिवसभराचा पास अशा या मिडी बसेस ज्या छोट्या एरियामध्ये देखील जाऊ शकतात, पेठेंच्या भागात जिथे रस्ते अरुंद आहेत अशाही ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम उपलब्ध करून देऊ शकतात अशा बसेसची सुरुवात केली. पुणे महानगरपालिका देशामध्ये सर्वाधिक बसेसची फ्लीट, क्लीन बसेसची फ्लीट तयार करणारी महानगरपालिका आता झाली आहे आणि येत्या काळामध्ये मेट्रोचं काम झाल्यानंतर मेट्रो आणि बसचं सिंगल ऍपवर आणि सिंगल तिकीटवर इंटिग्रेशन हे झाल्यानंतर एक अतिशय एंड टू एंड अशा प्रकारची पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही पुणे महानगरपालिका नागरिकांना उपलब्ध करून देईल. मी महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. राज्यामध्ये नुकतंच अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये ज्या प्रकारे एकतर्फी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं कारभार चालवण्यात आला आणि अतिशय कपोल कल्पित आरोप लावून आमच्या 12 आमदारांना एक प्रकारचं कुभांड रचून 1 वर्षाकरता निलंबित करण्यात आलं, यातूनच सत्ता पक्षाची मानसिकता काय आहे याचं दर्शन होत आहे. मुळातच ओबीसीच्या प्रश्नावर सत्तारूढ पार्टी उघडी पडली आणि मी सुप्रीम कोर्टच्या जजमेंट सहित तारीखवार ज्यावेळेस सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आम्ही राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोग तयार करायला सांगितला पण ते सारख्या तारख्या मागतायत, त्यामुळे फिल्मझी ग्राउंडवर आता तारखा देणार नाही आणि त्यांनी निकाल दिला. हे सगळं आपल्या अंगावर येत आहे लक्षात आल्यानंतर हे केंद्र सरकारकडे डिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यातही आम्ही त्यांना पूर्णपणे उघडं पाडलं आणि त्यातूनच आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही त्याची लढाई जनतेत जाऊन लढू, कोर्टात लढायची कोर्टात लढू, पण ओबीसीच्या प्रश्नावरची आमची लढाई ही सुरूच राहील. जोपर्यंत ओबीसीला राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही चालूच ठेवणार आहोत, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. या अधिवेशनामध्ये एकतर अधिवेशन घ्यायचं नाही, मला कधी कधी आश्चर्य वाटतो की अधिवेशन आलं की डेल्टा येतो, केल्टा येतो, काय काय वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि अधिवेशन झालं की त्याची चर्चा संपते. म्हणजे असं आमचं मत नाही की कोरोना गंभीर नाही, तो गंभीरच आहे, पण अधिवेशनात तो इतका गंभीर का होतो? जनतेच्या प्रश्नाची सगळी आयुधं
ही गोठवण्याचं काम म्हणजे 61 वर्षाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये कुठलंच आयुध वापरता येणार नाही असा ठराव करायचा हे कधीच झालं नव्हतं। लोकशाहीला कुलूप बंद करण्याचं काम, लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारने केलं आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष केला तर आमच्या 12 लोकांना त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं। पण तरी देखील जनतेचे प्रश्न आम्ही मांडू, ओबीसी समाजाचे असू द्या, मराठा समाजाचे असू द्या, शेतकऱ्यांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे असू द्या, हे सगळे प्रश्न आम्ही मांडतच राहणार आहोत हे मात्र मी सरकारला ठणकावून सांगतो। मी त्यांच्या नेतृत्वात जायला तयार आहे, परंतु प्रश्न एवढाच आहे की त्यांनी काही सोडणार नाही। मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल इन्क्वायरी इंटू बॅकवर्डनेस इन पॉलिटिकल सेक्टर असं सांगितलेलं, त्याचा सेन्सरशी काय संबंध आहे? त्यामुळे म्हणून मी सांगितलं मुळात या सरकारला फेब्रुवारीमध्ये 3/4 निवडणुका व्हायच्या, 3/4 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तिथपर्यंत त्यांना टाइमपास करायचा। म्हणजे तिथपर्यंत जर ओबीसीला आरक्षण मिळालं नाही तर त्याच्यापुढे मिळालं तरी पुढच्या 7 वर्ष ते कामाचं नाही। स्वप्नील लोणकर यांचा जो काही त्या ठिकाणी त्यांची आत्महत्या ही अतिशय सर्वांना चटका लावून गेली आहे आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्या प्रकारे सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं की 31 जुलैपर्यंत आम्ही जागा भरतो, मग नंतर बाहेर येऊन सांगितलं की एमपीएससीच्या जागा म्हणजे एमपीएससीचे सदस्यांच्या ज्या तिथं जागा त्या आम्ही भरतो। त्यामुळे सरकार याबाबतीत कुठेही गंभीर आहे असं मला वाटत नाही। विशेषतः त्यांनी सांगितलं की त्यांची नियुक्ती एससीबीसीमुळे अडकली होती, एससीबीसीवर ज्यावेळेस स्टे होता त्यावेळी इतर कॅटेगरीवर कुठलाही स्टे नव्हता, ते एससीबीसी कॅटेगरीत येत नाही, ते ओबीसी कॅटेगरीत येतात, कुठलाही स्टे हा त्यांच्यावर नव्हता। त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारने जबाबदारी झटकू नये, अजूनही राज्य सरकारने एमपीएससीच्या संदर्भात गंभीर यांनी पावलं उचलावे असं आमचं म्हणतो। असं आहे की हरी नरके हे विचारवंत आहे, त्यांच्याबद्दल मला निश्चित आदर आहे, पण आता या क्षणी ते ओबीसीचे प्रवक्ते असण्याच्याऐवजी एनसीपीचे प्रवक्ते आहेत अशा प्रकारचा भास मला निर्माण होतो। ठीक आहे, त्यांना उत्तर देणार नाही, पण मी सभागृहात हे स्पष्टपणे सांगितलं आमच्या काळात केस जी होती 5 जिल्ह्यांची 50% वरच्या आरक्षणाची होती। के कृष्णमूर्तीचा जजमेंट फॉलो करा हे 13/12/2019 सांगितलं, 13/12/2019 उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार होतं। दुसरं, आम्ही केंद्राला इम्पेरिकल डाटा नाही सेन्सस डेटा मागितला होता आणि तो सेन्सस डेटा का मागितला होता, कारण आम्हाला 5 जिल्ह्यातलं 50% वरचं जस्टिफाय करायचं होतं। पण ज्यावेळी केंद्र सरकारने आम्हाला पत्र दिलं की याच्यावर आम्ही कमिटी बनवली, त्यामुळे आम्ही हा डेटा देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही लगेच ऑर्डिनन्स काढला आणि आमच्या काळात 50% वरचंही वाचवलं। आमच्या काळात 50% वरचंही ओबीसीचं आरक्षण वाचलं होतं, 13/12 ऑर्डर कम्प्लाय केलं नाही, जे शेवटच्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे ते तेच म्हटलंय की आम्ही 13/12 सांगितलं होतं की राज्य मागासवर्ग आयोग तुम्ही तयार करा, तोही अजून सरकारने केलेला नाही, म्हणून आम्ही ते रद्द करतोय। म्हणून मला असं वाटतं की फॅक्ट जे आहेत हे अर्धवट सांगायचे, आणि म्हणून मला असं वाटतं की जे समाजाचे नेते त्यांनी तरी एखाद्या प्रवक्त्यासारखं काम करू नये, तथापि मला काही अडचण नाहीये, ते विचारवंत आहेत, विचारवंतांच्या विरोधात मी तरी बोलत नाही। हरिनरकेंचा असं मत आहे की मी ओबीसीच्या वतीनं भूमिका मांडतो, मी कुठल्याही राजकीय सदस्य नाही राजकीय पक्षाचा, मात्र भाजप आणि त्यांचे जे सहयोगी आहेत ते मला वेगवेगळ्या माध्यमातून भीती दाखवायचा प्रयत्न करतात।
कोणी त्यांना भीती दाखवणार नाही. त्यांना जर कोणी भीती दाखवत असेल तर त्यांनी मला सांगावं, त्या व्यक्तीवर मी कारवाई करणार. एवढंच आहे की एकदा तरी त्यांनी हा प्रश्न विचारला का की 13/12/2019 ते 4 मार्च 2021 एवढा वेळ हे सरकार होतं, या सरकारने मागासवर्ग आयोग का तयार केला नाही, या सरकारने इम्पेरिकल डाटा आता जो जमा करायला दिलाय तो त्यावेळी जमा करायला दिला का नाही. शेवटी सगळा डेटा जमा करा असं म्हटलं नव्हतं, कम्प्लायन्स म्हटलं होता. नुसतं राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता जसं मराठा समाजाच्या आम्ही केलं, करून दाखवलं, हवेत बोलत नाहीये, 5 महिन्यात आम्ही इम्पेरिकल डाटा जमा केला आणि सुप्रीम कोर्टाने तो स्वीकारला, तो रिजेक्ट नाही केला. तेवढंच यांनी नुसते आदेश देऊन त्याचा रिपोर्ट जर दिला असता तरी सुप्रीम कोर्टाने 50% आतलं ओबीसीचं आरक्षण रद्द केलं नसतं. आणि म्हणून शेवटी आमचंही मत आहे की ते कुठल्या पक्षाचे नसतील पण ते जर एकतर्फी बोलत असतील आणि फॅक्ट मांडत नसतील तरी शंका निर्माण होणार आहे. तथापि माझं त्यांना आव्हान आहे की कोणी आमच्या पक्षाशी किंवा आमच्या विचाराशी संबंधित जर कोणी त्यांच्यावर टीका करत असेल किंवा चुकीचं त्यांना काही म्हणत असेल तर त्यांनी जरूर मला नाव द्यावं, त्याच्यावर मी कारवाई करू. उद्धव ठाकरे पण असं म्हणताय की जर का हा डेटा आम्हाला मिळत नाहीये याच्यामध्ये एक चुक आहे तर ही माहिती परत दिवसाला कुठून मिळते की आम्हाला मिळत नाही. आणि ह्याला जोडून अजून एक की धनगर आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये जे वस्तू म्हणाल होता ते तर काय झालं नाही. ओबीसी आरक्षण 3 महिन्यात तुम्ही कसं येणार? चांगलं झालं तुम्ही विचारलं. याचं उत्तर असं आहे की पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे जे सर्वेक्षण होतं हे एसईसीसीचं होतं, म्हणजे काय, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. हा सेन्सस झाल्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक हा जो डेटा आहे तो राज्यांना रिलीज झालेला आहे, तो सगळ्या राज्यांजवळ आहे. सगळ्या ज्या योजना चालतात, उज्ज्वलाची योजना असेल किंवा इतर सगळ्या घरांच्या योजना असेल, या सगळ्या योजना सोशिओ इकॉनॉमिक डेटावर चालल्या. कास्ट डेटा जो आहे हा कास्ट डेटा त्यावेळेस विथोल्ड झाला, त्यानंतर मोदीजींचं सरकार आलं, त्या सरकारला तो कास्ट डेटा रिलीज करायचा होता. त्यावेळी असं लक्षात आलं की 8 कोटी चुका त्याच्यामध्ये आहेत कास्ट डेटामध्ये आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये 69 लाख चुका त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यावर एक समिती तयार केली, जी समिती डेटा करेक्ट कसा करायचा असा प्रयत्न करते पण अजूनही तो डेटा करेक्ट होऊ शकला नाही आणि म्हणून तो डेटा रिलीज होत नाहीये. इवन केंद्र सरकारने जो रोहिणी आयोग तयार केला, जो केंद्राचा स्वतःचा आयोग आहे ओबीसीच्या ग्रुपिंग करता, त्याही आयोगाने मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांनाही तेच उत्तर दिलंय की हा डेटामध्ये चुका आहे, तो रेक्टिफाय करण्याकरता कमिटी केली आहे. पण शेवटी डेटा कलेक्शन हे जमिनीवर झालेलं आहे, ऑफिसमध्ये बसून त्याचं रेक्टिफिकेशन करणं हे कठीण आहे. त्यामुळे पहिला प्रश्न. दुसरा मी काय बोललो ते पण सांगतो. मी हेच सांगितलं की या ठिकाणी इम्पेरिकल डेटा जमा करणं हे 4 महिन्याचं काम आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलेलं नाही, आरक्षण त्याच ठिकाणी आहे. ज्या जाती आहेत त्या मागासने असंही सांगितलं नाही, त्या मागासही आहेत, फक्त इम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली आहे. ही इन्क्वायरी 4 महिन्यात पूर्ण होऊ शकते आणि मी म्हटलं मी सातत्याने तुम्हाला सांगतोय, तुम्हाला करायचं नसेल तर आमच्या हाती ते आम्ही करून दाखवतो. त्यामुळे मी जे बोललो मी 25 वर्ष पुढचे राजकारण करणार, त्यामुळे मी एखादी गोष्ट बोलतो तर विचारपूर्वक बोलतो. आणि तुम्ही धनगरांचं जे सांगितलं त्या संदर्भात अगदी स्पष्टपणे मी सांगितलेलं आहे यापूर्वी की मी हे सांगितलं होतं, मी उपोषण सोडवायला गेलो तिथे मागणी होती की आमचा प्रस्ताव हा कॅबिनेटने मंजूर करून पाठवला पाहिजे. मी सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटला तो प्रस्ताव घेऊ. ज्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो प्रस्ताव मागवला त्यावेळी लक्षात आलं की जुन्या सरकारने धनगरांची बैमानी केली आहे आणि निगेटिव्ह प्रस्ताव पाठवून दिला. एक असा अहवाल पाठवलेला होता की ज्या अहवालामध्ये धनगर समाज हा एसटीत बसू शकत नाही अशा प्रकारचा अहवाल ऑलरेडी पाठवला होता. मी त्यानंतर राजकारण करू शकलो असतो, मला मी काय आश्वासन दिलं होतं, मी कॅबिनेटचा निर्णय करीन, निर्णय करून पाठवला असता लगेच तो निर्णय परत आला असता की तुमच्या सरकारने जर असा अहवाल पाठवलेला आहे की धनगर समाज एसटीत येत नाही तर तुम्ही असा अहवाल कसा पाठवताय. म्हणजे त्याक्षणी माझं म्हणणं पूर्ण झालं असतं पण आम्ही उघडं पडलो असतो आणि धनगर समाजाला फायदा आला नसता. मग त्याची केस सुरू होती, धनगर समाजाशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितलं तुम्ही हायकोर्टामध्ये सरकारच्या वतीनं पॉझिटिव्ह एफिडेव्हिट द्या. आमच्या सरकारने ते एफिडेव्हिट दाखल केलं, आमच्या सरकारने केलं, धनगर समाजाच्या बाजूचं एफिडेव्हिट जे त्यांनी मागणी केली ते आमच्या सरकारने दाखल केलं.
आणि 1000 कोटी रुपयाच्या योजना ज्या योजना आदिवासींकरता त्याच योजना धनगरांकरता या आम्ही सुरू केल्या, ज्या या सरकारने बंद केल्या। त्यामुळे मला असं वाटतं आम्ही जे जे बोलतो ते करतोच। कोर्टाने याचिका फेटाळलेली नाही, कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत की राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाची परिस्थिती पाहून त्या निवडणुका घ्यायच्या कधी ठरवाव्या। माझ्याकडे जी माहिती आहे, काल राज्य निवडणूक आयोगाची बैठक झाली, त्या बैठकीत 5 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यांनी अहवाल मागवलेला आहे, त्या अहवालानंतर ते त्याचा निर्णय घेणार। सर, भागवत कराडांना मंत्रिपद देऊन भागवत कराडांना मंत्रिपद देऊन पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असं सामनाच्या अग्रलेखातून आज म्हटलं। मला एक सांगा, सामनाने कधीतरी भाजप बद्दल चांगलं लिहिलं आहे का? ते काय आमचे हितचिंतक आहे का? ते काय आमच्या पक्षाबद्दल बरं म्हणणार आहे का? त्यामुळे सामनाने हे लिहिलं काय आश्चर्य? काहीच आश्चर्य नाहीये। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भागवत कराड हे कोण आहे? मी असेल किंवा भागवत कराड असेल, मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे भागवत कराड। आता मुंडे साहेबांवरचा जो एनव्हलप निघाला, स्टॅम्प निघाला, तो भागवत कराडाने काढलेला आहे। आणि भारतीय जनता पक्षामध्ये याला केल्याने याला संपवायचं आहे, याला केल्याने याला संपवायचं असं काही नसतं। त्यामुळे मला असं वाटतं की जेवढा आनंद पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांना किंवा मला झाला असेल, किंबहुना त्यापेक्षा जास्त आनंद हा पंकजाताईंना झाला असेल, कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातील। पंकजाताईंनी असं बिलकुल म्हटलेलं नाही। तुम्ही काय करताय मी ऐकलं होते, मला माहिती होतं तुम्ही विचारणार आहे, त्यामुळे पूर्ण ऐकून आलो। मी ट्विस्ट करू नका, त्यांनी जी भूमिका मांडली ती अतिशय योग्य आहे आणि तीच भाजपची भूमिका आहे। इथे गट तट नाही आहे। भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी, ही जी भूमिका पंकजाताईंनी मांडलेली आहे हीच पक्षाची भूमिका आहे, ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। ते म्हणजे काँग्रेस पक्षाबद्दल बोलत होते का? इंजिनचा प्रॉब्लेम भाजपला नाहीये, इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेस पक्षाला आहे आणि महाराष्ट्रात आहे आणि केंद्रात येईल। संजय राऊतांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत असं का वाटतो तुम्हाला? तुमचा असा का गैरसमज आहे की तेच पंडित आहेत, त्यांना सगळं समजतं, त्यांना संविधान समजतं? इतके वर्ष एनसीडीसीच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्याला दिले, ते कसे दिले? ते कुठल्या अत्यधिक राज्य सरकारांना दिले? आपल्या दूध संघांना पैसे मिळाले, आपल्या शुगर फॅक्टरीला पैसे मिळाले, आपल्या सूत गिरण्यांना पैसे मिळाले, केंद्र सरकारने पैसे दिले। त्यामुळे मला असं वाटतं की बघा, आमचे जे राऊत साहेब आहेत की नाही ते तुम्हाला वाटत असेल सर्वज्ञ, पण हे खरं नाही आहे। जितका काळ विरोधात बसायचं म्हणजे आम्हाला आठले असेल तेवढा काळ बसतो। नाही, खरं म्हणजे मला विरोधी पक्षाचं समजतच नाही। पहिले ओरडायचे केंद्र सहकार मारताय, केंद्र सहकार मारताय, केंद्र सहकार मारताय। आता 70 वर्षात केंद्राने पहिल्यांदा सहकार मंत्रालय केलं तर केंद्र का करताय, केंद्र का करताय? मला असं वाटतं की केंद्र सरकारने सहकार मंत्रालय उभं केलं, या माध्यमातून देशभरामध्ये त्याचा फायदा होईल आणि विशेषतः महाराष्ट्रावर होईल। कारण सांगतो, महाराष्ट्रातली साखर कारखानदारी जी अक्षरशः मरायला टेकली होती, मोदी सरकारच्या निर्णयामुळे ती पुनरुज्जीवित झाली। मोदी सरकारच्या निर्णयामुळे बघा, मिनिमम सपोर्ट प्राइस साखर खरेदी करता मोदी सरकारने दिला, पॅकेज मोदी सरकारने दिलं, इन्सेंटिव्ह मोदी सरकारने दिला, आणि आता हे सगळे कारखाने वाचणार आहेत ते केवळ इथेनॉलमुळे। आणि ती इथेनॉलची सगळ्यात जास्त या कारखान्यांकरता अमृत ठरणारी पॉलिसी ही देखील मोदी सरकारने आणलेली आहे। त्यामुळे सहकाराला वाचवण्याचं कामही मोदी सरकारने केलेलं आहे,
आणि आता सहकार खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा फायदा होईल हे आम्हाला अपेक्षित आहे. सहकार मंत्रालय स्थापन झालं यापेक्षा ते आम्ही चांगलं गेलं याची चर्चा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी अस्वस्थ असं म्हणतात. अमित भाईंकडे ते का गेलं असावं असं माझं मत आहे की अमित भाई हे राजकारणात याच्यावरही सहकारात होते. म्हणजे अमित शहा हे कार्यकर्ते म्हणून सहकारात तयार झाले आणि त्यानंतर ते राजकारणात आले, त्यामुळे त्यांना सहकार पूर्ण माहिती आहे. गुजरात मधल्या सहकारातलं एक प्रमुख नाव म्हणजे अमित भाई होते म्हणून त्यांना देण्यात आले. आता ठीक आहे, अमित भाईंकडे काही गोष्ट गेल्यानंतर काही लोकांना कापडे भरतात, पण त्याला आपण काही करू शकतो. अजित पवारांच्या विरोधामध्ये आपण सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणी ट्रकवर बैलगाडीवर पुरावे केले होते, नंतर ते आपल्यासोबत आले. कृपाशंकर सिंग आधी देशी मालमत्ता प्रकरण सुरू होतं, आता आपल्याकडे आले. नारायण राणे यांच्या बद्दल तर विधिमंडळामध्ये आपण जबरदस्त भाषण केलं होतं की तुम्ही आम्हाला भ्रष्टाने गुंड म्हणणार का. तर हे सगळे लोक तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर मग कसे काय पावलं म्हणतात. तुम्हाला फारच दुःख आहे त्याचं, पण तरी देखील सांगतो. पहिली गोष्ट, अजित पवारांच्या विरुद्धचे पुरावे दिल्यानंतर आज त्या प्रकरणामध्ये सहा चार्जशीट दाखल झाले आहेत. सहा चार्जशीट दाखल झालेली आहे, त्यामुळे ते पुरावे खरे होते हे त्या सहा चार्जशीट दाखवतात. अनेक कॉन्ट्रॅक्टरवर देखील कारवाई झालेली आहे, अधिकाऱ्यांवर देखील झालेली आहे, आणि बाकी काय कारवाई चालली आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. दुसरं, कृपाशंकर सिंगांच्या संदर्भात त्यांच्याच पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती आणि त्यानंतर त्या सगळ्या केसेसमधनं ते बाहेर पडले. एकही केस कृपाशंकर सिंगांवर पेंडिंग नाही. आणि कृपाशंकर सिंगांना घेण्याचं कारण असं आहे की पूर्ण देशामध्ये 370 वर काँग्रेस सोडणारा पहिला नेता कृपाशंकर सिंग, आणि काँग्रेस त्यांनी सोडल्यानंतर 20 महिन्यांनी त्यांना आम्ही पक्षात घेतलं. 20 महिन्यानंतर राणे साहेबांच्या संदर्भात आता कोणी आमच्या पक्षात दुसऱ्या पक्षातून आला तर त्यांनी कधीतरी आमच्या विरुद्ध बोललेलंच आहे. त्यामुळे समजा मतपरिवर्तन होऊन आमच्या पक्षात जर कोणी येत असेल तर आम्ही त्याला घेतो. आमच्या पक्षातनं समजा एखादा गेला, उदाहरणादाखल जात नाही फारसे, पण एखादा गेला तर त्यांनी त्या पक्षाबद्दल वाईट बोललेलंच असतं ना त्याच्या आधी. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या पक्षात कोणी आलं की या चर्चा होतात. इतर पक्षामध्ये म्हणजे एक दोन लोक गेले ना दुसऱ्या पक्षात, त्यांनी काय काय त्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या दिल्या होत्या सभागृहामध्ये, त्याचा प्रश्न कोणीच विचारला नाही. विकासाच्या मुद्द्यावर एकच असलं पाहिजे, आणि मला असं वाटतं की HCMTRच्या ऐवजी निओ मेट्रो आणि तुम्ही महापालिकेला परवडत असेल तर हायब्रिड पद्धतही करता आली तर तो अधिक चांगला होणार आहे, आणि नसेल तर केव्हा निओ मेट्रो. आणि त्यांनी जर तो विचार मांडला असेल तर मी स्वागत करेन. मुंबईमध्ये 48% लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, आता आपल्याला लोकल का सुरू होत नाही असं प्रश्न विचारला जातो. आधी लोकप्रिय प्रवासी संघटना गेल्या होत्या, पण त्यांना काही भेटे द्यावे ते होऊ शकते. प्रश्न बरोबर आहे, पण तो तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय. योग्य माणसाला तो विचारला गेला पाहिजे, पण तथापि मला देखील असं वाटतं की किमान काही प्रमाणात तरी आता लोकल सुरू करण्याची आवश्यकता. त्याच्यावर कालच बोललोय. असं आहे की आम्ही सरकारमध्ये होतो, आम्ही सरकारमध्ये असताना जागतिक बाजारपेठेमुळे इंधन दरवाढ झाली तर आम्ही राज्याचे टॅक्सेस कमी केले. कारण जेव्हा आपले टॅक्सेस कॅस्केडिंग आहे राज्याचे, 104 का होतं महाराष्ट्रात आणि त्याचवेळी गुजरातमध्ये 90-92 का राहतं, कारण महाराष्ट्रामध्ये कॅस्केडिंग टॅक्सेस आपण लावलेले आहे, टॅक्सवर टॅक्स आपण लावतो. ते जर आपण कमी केले तर किंमत स्थिर राहते आणि आपलं नुकसान होत नाही, आपल्याला आधी जेवढे पैसे मिळत होते. आता परवा माननीय सुधीर भाऊंनी गणित सांगितलं, एकूण जर आपण बघितलं तर जे काही पेट्रोल डिझेल आपल्याकडे येतं ते ऑइल जे आहे हे 30 रुपयात आपल्याला मिळतं, त्याच्यावर काही प्रोसेसिंगचे चार्जेस मिळतात, ते प्रोसेसिंगच्या आणि ट्रान्सपोर्टेशनच्या चार्जेस सहित ते केंद्र सरकार
अजून त्याच्यामध्ये त्याच्यावर 32 रुपये लावतो, ज्यातले 12 रुपये राज्याला देतो आणि राज्य सरकार 30 रुपये लावतो. म्हणजे एकूण आता समजा 100 रुपये जर किंमत असेल तर त्यातले 42 रुपये राज्याचे, ते केंद्राचे नाही आहे. केंद्राचे विकत घेण्यापासून प्रोसेसिंग करण्यापासून ट्रान्सपोर्टेशन पर्यंतचे सगळे पैसे जे आहे ते उरलेल्या 60 रुपयामध्ये. म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा त्यांनी आपल्या गरिबांमध्ये झाकून पाहिलं पाहिजे, स्वतःकडे बघितलं पाहिजे. आणि आम्ही हे करून दाखवलं होतं, आम्ही 5 रुपये त्यांनी कमी केलं होतं पेट्रोल डिझेलचा भाव. आणि पेट्रोल डिझेलचा भाव 5 रुपयांनी आम्ही कमी केला तेव्हा राज्याचं 1 पैशाचं नुकसान झालं होतं, कारण कॅस्केडिंग इफेक्टचे पैसे आम्ही कमी केले होते. हे मात्र या सरकारमध्ये, मी मागच्याही वेळेस बोललो, या सरकारमध्ये एखाद्या मंत्र्याला बायकोनी मारलं तरी केंद्राचा हात आहे असं सांगणारे लोक आहेत. साहेब, ज्या ज्या वेळेस सेना भाजप एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती त्याच वेळेस तुमची धाराधारी शिविगाळ असं का सुरू होत? मी अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो, मी पण गेले 22 वर्ष सभागृहात आहे. महाराष्ट्रात कुणाला मी आवडो का नाही आवडो, पण माझं एक रेप्युटेशन आहे, त्याच्या आधारावर मी सांगतो, भाजपच्या एकाही नेत्याने शिविगाळ केलेली नाही, एकाही नाही. कोणी शिवगाळ, हिटेड एक्सचेंजेस झाले, बाचाबाची झाली, पण ती डिस्टन्सवर झालेली आहे. आणि सेनेचे लोक त्या ठिकाणी होते जे आमच्या लोकांच्या अंगावर आले, आणि शिविगाळ करणारे कोण होते हे आपण सगळ्यांनी तिथनं नीट माहिती घ्या. म्हणजे मी योग्य वेळी ते सांगेलच, पण एवढंच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याने धक्काबुक्की केलेली नाही पीठासीन अधिकाऱ्याला, किंवा शिव्या देखील दिलेला नाही. हे अगदी नम्रपणे सांगतो, हे कुभांड आहे, कपोलकल्पित. मला याची कल्पना नाही, त्याचं उत्तर तेच देते. चालेल, थँक्यू.